गुरुवार दिनांक 23 सप्टेंबरला भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पारनेरमधील क्रांती शुगर कारखान्याला भेट दिली. पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेची सक्त वसुली संचालनालया ईडीमार्फत चौकशी करावी या मागणीच्या अनुषंगाने सोमय्या यांनी पारनेर कारखाना कार्यस्थळावर ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांशी चर्चा केली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, कृती समितीचे बबनराव कवाद, रामदास घावटे, कामगार नेते शिवाजी औटी, सुभाष बेलोटे, बाबूराव मुळे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी क्रांती शुगरची पाहणी केली. यानंतर त्यांनी क्रांती शुगरच्या कामगारांची भेट घेत कामगारांशी चर्चा केली. कामगारांनी त्यांच्याशी बोलताना काय पण करा पण चालू असलेला कारखाना बंद झाला तर आमची नुकसान होईल असं सांगितलंय. कामगार नेते शिवाजी औटी यांनी तेथे कामगारांची बाजू मांडली. त्यानंतर कारखाना गेट बाहेर उपस्थित असलेल्या शेतकरी व कारखाना बचाव समितीच्या वतीने किरीट सोमय्या यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. मात्र शेतकऱ्यांसाठी आलेल्या किरीट सोमय्या यांना ऐकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची संख्या नगण्यच होती. यानंतर झालेल्या सभेमध्ये बोलताना किरीट सोमय्या यांनी, मी कारखाना बंद करण्यासाठी आलो नसून कारखाना विक्रीतील घोटाळा बाहेर करण्यासाठी व तुम्हाला भेटण्यासाठी आल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना नेमके काय म्हणाले भाजपा नेते किरीट सोमय्या ऐकूयात. 85% आता मोदी साहेबांनी काय केलं, ते तिथे बटन दाबतात, जे केंद्र सरकारचा रुपया असेल तो तसाचा तसा रुपया तुमच्या खात्यात येतो. तसंच कारखान्याचा बघा, आता तुम्हाला काय काळजी काय आहे, चिंता काय आहे, भीती काय आहे, काय सांगायचं आहे मला? फक्त महिन्याला पगार आमची वेळेवर झाली पाहिजे, ते चिंता आहे. आणि चालू राहिला मी आलो आणि तुमचं कारखाना बंद पडणार कोणी सांगितलं? म्हणजे नाव सांगा म्हणजे मी त्याला एक मिनिट पूर्ण झालं. देशाचा ऑडिट करतो, महाराष्ट्राचा ताजमारा त्या मंत्र्यांच्या हातात देतो, तुम्हाला एवढं कळत नाही का? मी येणार आहे मग कारखाना बंद होणार, कामगार बेरोजगार होणार, ते सांगितलं कोणी? पहिले तर त्याला सरळ करणारा चहा जास्त पाच नाही म्हणून आज बोलतोय. सर बोर्ड लागलेले क्रांती आढावाने पार्लरवाले जर गेले तर 6:30 निघालो. फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे. थोडा लांब प्रवास करून घ्या तो कारखाना. अन्याय झाला असेल तर अन्याय दूर झाला पाहिजे. दूर करण्यासाठी प्रयत्न करू, धडपड करू. गोंधळ झाला असेल, घोटाळा झाला असेल, कोणी मत्ती केली असेल, मत्ती करायचा विचारच केला असेल, गरीब शेतकरी आणि मजदुरांच्या नावावर जर कोणी स्वतःचे मोठे बंगले बांधणार असेल तर ते किरीट सोमय्याला मंजूर नाही. कारखान्याचं समर्थन आहेत, कारखाना चालू आहे, चालूच राहणार. कोणी बंदुकीची गोळी तर बंदूक कुणाचा कामगार आणि शेतकऱ्यांच्या माथ्यावर ठेवून कोणीतरी लखपती करोडपती असं समजत असेल कि मी कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये भीती पोचवणार आणि न्यायालयाने जो आदेश दिलाय त्याला धाव्यावर बसवणार तर त्याचा गोळ्या आमच्याकडे आहे असं मी स्पष्टपणे सांगतो. आता संबंध महाराष्ट्रात जागृती आलेली आहे. संबंध महाराष्ट्रात मला इथे राजकीय भाषण करायचं नाहीये. मला तुम्हाला काही लोकांची भेट घालून द्यायची आहे आणि म्हणून डॉक्टर कराडांकडे भेट झाली. मी एवढंच तुमच्या लोकांना सांगितलं, मी येणार पारनेर आणि त्या मंत्रिमंडळाच्या एका सभासदाने मंत्र्यांनी सांगितलं म्हणून आलो. तुमची कथा कथा आणि गाथा ऐकण्यासाठी आलो आहे. मोदीजी काय सांगतात, न मेरे आगे कोई है ना कोई पीछे है. आहेत त्यांना पण गावी सोडून आले आले की नाही? 7 वर्ष झाले प्रधानमंत्री आपला बंगल्यात. आईला फक्त एकदा
ते चार दिवसासाठी त्याशिवाय भाऊ पण नाही बाई पण नाही, भावाचा मुलगा नाही ताईचा मुलगा पण नाही. म्हणून गरीब शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कामगारांच्या हक्कासाठी तर त्यांना पुढे ठेवून कोणी गडबड करत असेल आणि मग कोणी अशी धमकी देत असेल अरे अभी कारखाना चल रहा है ना फिर बंद क्यों, तो तभी भी काम कारखाना चल रहा था ना, चालत होता ना कारखाना. मला कामगारांनी सांगितलं 2008 मध्ये 9 मध्ये 10 मध्ये 11 मध्ये चालू होता ना, मग त्यामध्ये हलवला कोणी, त्यांचाही तपास होणार. आलं लक्षात का, कोणी निर्णय घेतला आणि कामगार विकत घेण्यासाठी कारखाना विकत घेण्यासाठी पैसे कुठून आले. बँकेने नोटीस दिली पैसे भरले नाही, राखलून काढणार. आणि मग दुसऱ्या दिवशी बोलवलं अरे जे किती पैसे मागितले त्यात बँकेने मागितले एवढे ठीक आहे, हे इतको पिछे के दरवाजे ते देतो, ते परत बँकेने कर्ज दिलं आणि ते कर्ज याने इथे दिलं. अशा प्रकाराची बदमाशी झाली असेल तर निश्चितपणे कारवाई घोटाळेबाजांवर होणार, तुमच्यावर नाही. चौकशी होणार, चौकशी सुरू झालेली आहे, परंतु चौकशी पण हायकोर्टाला तुमच्या सगळ्यांच्या भविष्याची किंवा मोदी सरकारला काळजी आहे. कारखाना एक कोणी असं समजत असेल की मीच कारखाना चालवू शकतो तर त्याने भ्रमात राहू नये. कारखाना चालणार, परंतु घोटाळेबाजांवर पण दर घोटाळा आढळला कारवाई होणार. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. याला पैसे दिले की तू तिथे भर कारखान्यात, म्हणून बँकेने दिलेले पैसे असं करून परत आले. याला ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर.